मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचा झाला तरीही मला आनंदच होईल, माझ्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असा काही माझा आग्रह नाही, असं मत भारतीय जनता पार्टीचे लोकसभेतील पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले. ते पुणे भेटीवर आले असताना पत्रकारांशी बोलत होते. सध्या देशात पंतप्रधान पदासाठी मोदी यांच्या नावाचे वारे वाहू लागले, तरीही भारतीय जनता पार्टी त्यांना पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करायला तयार नाही. याच पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जाहीर होणार आहे का असा प्रश्न गोपीनाथ मुंडे यांना विचारला असता आमचा मुख्यमंत्री पदासाठी कोणीही उमेदवार असणार नाही असे स्पष्ट करतानाच कुठल्याही पक्षाचा मुख्यमंत्री झाला तरीही मला आनंदच होईल असं स्पष्टीकरण गोपीनाथ मुंडे यांनी दिलंय. भारतीय जनता पार्टी हा कॅडरबेस कार्यकर्त्याचा पक्ष आहे आणि त्यामुळे हा पक्ष शक्तिशाली होतोय. या पक्षाचं काम वाढत आहे. प्रदेशाचा अध्यक्ष या 10-12 दिवसात ठरेल. ते कोण प्रधानमंत्री पदाचे उमेदवार असेल हे अजून निवडणुका खूप दूर आहेत आणि म्हणून पक्षाने या संबंधीचा कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. मी सांगितलं की भारतीय जनता पार्टी लोकइच्छेचा आणि सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच या संबंधी निर्णय घेईल, पण असा कोणताही निर्णय अद्याप पक्षाने घेतलेला नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तरी चालेल किंवा आरपीआयचा झाला तरी चालेल. कुणाचा मुख्यमंत्री व्हावा महत्वाचं नसून परिवर्तन व्हावं मत. आरपीआयचा झाला तरी चालेल, एखादा अपक्ष झाला तरी चालेल. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचाच व्हावा असा काही आमचा आग्रह नाहीये. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तरी आम्हाला आनंद वाटेल. ते आजारी असलेल्या विकास मटकरी यांना भेटण्यासाठी पुणे भेटीवर आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी शिवसेना आणि महायुती सोबत यावं या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चारही केला. राज ठाकरे महायुती सोबत आले तर रामदास आठवले कुठेही जाणार नाहीत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आव्हानाला राज ठाकरे यांनी नकारही दिलेला नाही आणि होकारही नाही. तेही या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करत असावेत आणि ते शिवसेनेसोबत येतील अशी शक्यता असल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. पहिल्यांदा मी कोणतंही विधान केलेलं नाही. विधान उद्धव ठाकरेंनी एक सामनाला प्रगत मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की माझी तयारी आहे मनुष्यबरोबर जाण्याची. त्यांनी एक पुढचं पाऊल उचललं होतं. आता जसं तुम्ही विचारलं तसं मला पत्रकाराने विचारलं, त्याला मी सांगितलं की मला माझ्या पक्षाला आणि महाराष्ट्राच्या मराठी भाषिक जनतेला असं वाटतंय आणि मनसे आणि शिवसेनेच्या एक चाहत्यानं आणि कार्यकर्त्यांना असं वाटतं की त्या दोघांनी एकत्र यावं. राज ठाकरेंनी काही नकारात्मक किंवा सकारात्मक कोणतीही भूमिका घेतली नाही, ते या विषयावर शांत आहेत. आणि उद्धवजींनी तर माझी तयारी मला तरी वाटतंय. आठवले सुद्धा राहतील आमच्या, परंतु शेवटी ते एकत्र यायचं की नाही हे ते दोन संघटनेचे नेते, ते स्वतंत्र त्यांचा पक्ष आहे, त्या पक्षाचे ते सर्व नेते आहेत राज आणि उद्धव. आणि मग त्या दोघांनी ते ठरवायचं एकत्र यायचं की नाही, इतर कोणी ते करू शकेल असं मला वाटत नाही. आणि आम्हाला असं वाटतं की त्यांनी एकत्र. याबरोबरच त्यांनी यावेळी दुष्काळावरून सत्ताधारी पक्षावर टीकास्त्रही सोडलं. ऐन दुष्काळी परिस्थितीत राजकारणी श्रेय लाटण्यासाठी दुष्काळग्रस्तांची थट्टा करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. कोल्हापुरात हसन मुश्रीफ आणि सदाशिवराव मंडलिक यांच्या वादामुळे शेतकऱ्यांचंच नुकसान होत आहे. मागील कर्जमाफी तर झालीच पाहिजे, पण सातत्याने 2 वर्षांपासून दुष्काळ असल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कर्जमाफीच्या संबंधी म्हणजे ज्या प्रकारचे निकष दिले होते तसं सगळ्या शेतकऱ्यांना कर्ज माफ झालं नाही. पण माझं तर मत आहे की यावर्षी संपूर्ण राज्यात 1,600 तालुक्यात दुष्काळ आहे. यावर्षीच शेतकऱ्याचं सगळं कर्ज माफ केलं पाहिजे. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना आता वीज वापरायला बंदी करण्यात आलेली आहे. कुठल्याही धरणावर, विहिरीवर, नदीवर आता पंप बसवला जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर वीजच बंद केली तर मग बिल कशाचं? त्यामुळे यावर्षीचं बिलही माफ केलं पाहिजे. विद्यार्थ्यांची परीक्षा फीस आणि फीस सुद्धा आणि परीक्षाचं वेळापत्रक एखादा महिना अलीकडे आणलं पाहिजे. पाण्याचं संकट फार गंभीर आहे. 212 नगरपालिकापैकी 200 नगरपालिकांमध्ये किमान 8 दिवसाला एकदाच पाणी मिळत आहे. ही स्थिती फेब्रुवारीत आहे, तर एप्रिल मे मध्ये काय स्थिती निर्माण होईल याचा अंदाज घेऊन पावलं उचलली पाहिजे असं मला वाटतं. दुष्काळ गंभीर आहे, शासन गंभीर नाही.
केंद्र सरकारकडून मदत मिळण्यामध्ये पण आपण अपयशी ठरलेलो आहोत. जून जुलैमध्ये केंद्रीय पथक आलं पण अद्याप मदत मिळालेली नाही आहे. आणि ही मदत मिळण्याच्या संबंधी आणि काल एका वर्तमानपत्रात बातमी आली की जी दुष्काळाची मदत मिळाली ती पण वापरलेली नाही आहे, त्यामुळे नवी मदत मिळत नाही. युटिलायझेशन सर्टिफिकेट दे गेले, कारण सलग 2 वर्ष दुष्काळ आहे. गेल्या वर्षी दुष्काळ होता आणि याही वर्षी दुष्काळ आहे. सलग 2 वर्ष दुष्काळ असून सुद्धा सरकार त्याच्याबद्दल बिलकुल गंभीर नाही. दुष्काळाचा प्रश्न हाताळण्यात हे सरकार पूर्णतः अपयशी ठरलेलं आहे.